नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पहिल्याच पानावरची पहिलीच जरा थोडीशी वाईट बातमी आहे, मध्य प्रदेशमधून बातमी आहे, म्हणजे मध्य प्रदेशच्या नॅशनल पार्कमधून, कुन्नू नॅशनल पार्क। तुम्हाला माहिती आहे तिथं आपण चित्ते सोडले, तर त्यातल्या 3 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे। पहिल्याचं नाव होतं साशा, उदय आणि आता दक्षा। साशा, उदय आणि दक्षा ही नावं लक्षात ठेवा, ही चित्त्यांची नावं आहेत। तर या 3 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे। ओके, अगोदर तज्ज्ञांनी सांगितलं होतं की हा योग्य आदिवास नाही आहे आणि या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मे बी चित्त्यांचा मृत्यू झाला आहे असं मत आहे। म्हणजे त्याच्याबद्दल अजून काही बाहेर आलं नाही आहे, परंतु असं मत व्यक्त केलं जाते। आत्ताच 23 एप्रिलला उदय या नावाच्या चित्त्याचा मृत्यू झालेला आहे। अशा एकूण 3 चित्त्यांचा मृत्यू जो आहे तर तो इथं झालेला आहे। तर याच्याबद्दल जर का तुम्हाला पाहायचं झालं तर चित्त्याचं नाव लक्षात ठेवा, म्हणजे चित्त्याला चित्ता म्हणतो पण त्यामध्ये सायंटिफिक नेम काय आहे, कुन्नू नॅशनल पार्क कुठं आहे, मध्य प्रदेशात कुठं आहे, त्याच्यात नदी कोणती आहे, तर या तिथं गोष्टी लक्षात ठेवण्याचं महत्त्वाचं आहे। चित्ता प्रकल्पाचे प्रमुख जे आहेत, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर यजुवेंद्रदेव। इथं नाव आहे बघा, डॉक्टर यजुवेंद्रदेव हे एक नाव लक्षात ठेवा। चित्ते किती आणले, कुठनं आणले, नामिबियातनं पहिल्यांदा आणले, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतनं आणले। सर्वात मोठं हवाई उड्डाण म्हणजे नामिबिया तो डायरेक्ट इंडिया हे विमानानं केलेलं आहे। ओके, 3500 किलोमीटरचं अंतर हे विमानानं कापलेलं आहे, हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। कुन्नू नॅशनल पार्क कुठं आहे, थोडीशी बातमी वाईट आहे। अजून एक पहिल्या पानावरती बातमी वाईट आहे, पाकिस्तानचे प्रमुख इम्रान खान यांना अटक झाली। म्हणजे ते काही एवढं हे नाही आहे, पण जाऊ द्या, तो काही आपला विषय नाही आहे, परंतु जे आपल्याशी रिलेटेड आहे ते लक्षात ठेवायचं आहे। त्यांना अटक होऊ द्या, नाहीतर काही व्हायचं ते होऊ द्या। ओके, पाकिस्तानचे ते पहिल्याच फ्रंट पेजवरतीच आहे। याच्यानंतर फ्रंट पेजवरती अजून एक बातमी आहे, रेजिमेंट व केडरची ओळख संपुष्टात येणार आहे सैन्य दलाशी संबंधित। 1 ऑगस्टपासून सैन्य दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांना समान गणवेश असेल। तुम्हाला माहिती आहे जर का तुम्ही हे पाहिलं सैन्य दलात, तर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना केडरनुसार वेगवेगळे युनिफॉर्म्स असतात। ओके, तर ते युनिफॉर्म्स आत्ता संपुष्टात येतील आणि सैन्य दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समानच गणवेश असेल। म्हणजे शक्यतो अजूनपर्यंत आयोगाने असा प्रश्न विचारला नाही की चित्र दिलंय हा गणवेश कोणत्या अधिकाऱ्यांना आहे, असा प्रश्न विचारलेला नाही आहे, परंतु विचारण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे। त्याच्यामुळे 1 ऑगस्टनंतर जो युनिफॉर्म येईल, म्हणजे कोणाला कसा युनिफॉर्म असेल, तर ते थोडंसं आपल्याला क्युरिओसिटी असेल की कोणत्या अधिकाऱ्याला किंवा कोणत्या रँकच्या कोणत्या अधिकाऱ्यांना कशा प्रकारचा युनिफॉर्म असेल। ओके, आणि हे त्यांनी सांगितलं की गणवेशातील दोरी हातदपार, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ती दोरी असते पाठीमागून ते खिशापर्यंत ती दोरी कनेक्ट केलेली असते, तर ती दोरी हद्दपार होईल। तर असं सगळं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि हा जो नवीन गणवेश आहे, रेजिमेंट व केडरची ओळख संपुष्टात आणणारा नवीन युनिफॉर्म, 1 ऑगस्ट 2023 पासून सैन्य दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समान गणवेश वितरित करण्यात किंवा देण्यात येणार आहे। समजलं, आलं लक्षात। याच्यानंतर रयत शिक्षण संस्था ज्याची स्थापना कोणी केली आहे, मला न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। कालच त्यांची आपण पुण्यतिथी सेलिब्रेट केलेली आहे। तर ती रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील 1919ला रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे। आणि रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड झालेली आहे, हे नाव लक्षात ठेवा। याच्यानंतर संस्थेचे सचिव कोण आहेत बघा, सचिव प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर, हे एक नाव लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि दर 3 वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड होत असते। दर किती वर्षांनी, 3 वर्षांनी। आणि शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे नवे काय असतील, अध्यक्ष असतील। आलं लक्षात, समजलं। आता काय लक्षात ठेवायचं, रयतची स्थापना, रयतचे संस्थापक आणि डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलची अधिक माहिती। ओके, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दलची अधिक माहिती जी आहे, तर आपल्याच यूट्यूब चॅनलवरती त्यांच्या संबंधीचं जयंतीच्या दिवशी तो मी व्हिडिओ पोस्ट केला होता, न विसरता तो व्हिडिओ पहा। परीक्षाभिमुख सगळी माहिती तुम्हाला त्या एकाच व्हिडिओमध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल तुम्हाला तिथं मी दिलेली आहे। ओके, हवं तर मी तुम्हाला तो टेलिग्राम चॅनलला व्हिडिओ टाकून देतो। समजलं। याच्यानंतर पुरस्कारांसंबंधीची बातमी आहे, डॉक्टर अच्युत गोडबोले यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे, तर प्राध्यापक तांबोळे यांना डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झालेला आहे। हे कोणाचे पुरस्कार आहेत, तर पुणे स्थित महाराष्ट्र साहित्य परिषद। ओके, आता हे मला महत्त्वाचं का वाटलं, कारण अच्युत गोडबोलेंनी खूप सारे पुस्तकं लिहिलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे। त्यांचं पुस्तक कोणतं, काय काय काय, तर त्याच्याशी रिलेटेड थोडं लक्षात ठेवायला काय हरकत नाही। आलं लक्षात, समजलं। याच्यानंतर 27 मेला हे या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे। याच्यानंतर पुण्यात जून
मध्ये G20 परिषद होणार आहे, म्हणजे जून 2023 मध्ये पुण्यात जी आहे तर ती G20 परिषद होणार आहे. ह्या आताच तुम्हाला माहिती आहे की नोव्हेंबर 2023 पर्यंत G20 अध्यक्षपद भारताकडं आहे आणि त्या अनुषंगानं भारतातल्या वेगवेगळ्या 50+ शहरामध्ये वेगवेगळ्या परिषदा होत आहेत, वेगवेगळ्या बैठका होत आहेत. तर जून 2023 मध्ये G20 एक परिषद पुणे शहरात होणार आहे, त्या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न चालू आहेत किंवा हे सगळं काम चालू असल्याचं आपल्याला दिसून येते. G20 बद्दलची अधिक माहिती तुम्ही वाचून घेतलीच असेल, त्याच्यासंबंधीचा व्हिडिओ मी एक ऑलरेडी पोस्ट केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही न विसरता पाहायचा आहे. आणि तो व्हिडिओ जर का पाहून तुम्हाला अजून काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्याचं तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला जाईल. ओके, याच्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी की जी पुण्यात आहे, पुणे युनिव्हर्सिटी जर का तुम्ही पाहिलं असेल, पुणे युनिव्हर्सिटीच्या परिसरात आसपास जवळजवळ 8 ते 9 नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यात तुम्ही थोडंसं जरा थोडंसं पाहून घ्या. तर या NCLचं 1 week 1 lab कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या संस्थेने 1 week 1 lab कॅम्पेनिंग सुरू केलं होतं, तर त्या संस्थेचं किंवा त्याचं नाव आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. 22 ते 27 मे या कालावधीत या आठवड्यात हे अभियान पार पडणार आहे. NCLचे संचालक कोण आहेत, तर संचालक आहेत डॉक्टर आशिष लेले हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुण्यात स्थित आहे, NCLची स्थापना कधी झाली मला जरा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. ओके, आलं लक्षात. याच्यानंतर करिअर वृत्तांतमध्ये राज्यव्यवस्था म्हणजे इंडियन पॉलिटिक्सशी संबंधित प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. काल आपण पाहिलं होतं महेश शिरापूरकरांचं काय आलं होतं, त्याच्यामध्ये संविधानाबद्दल माहिती आली होती आणि आज त्यांनी राज्यव्यवस्थेच्या प्रश्नांचं विश्लेषण इथे दिलेलं आहे, वाचून घ्या, इंटरेस्टेड आहे. म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करतच असाल आणि जर का करत नसाल तर हे थोडंसं तुम्ही वाचून घेण्याचा प्रयत्न करा, आयडिया येऊन जाईल, बेसिक आयडिया. आलं लक्षात, समजलं. याच्यानंतर क्रीडामध्ये पुरस्कार आहे, लॉरिओ जागतिक क्रीडा पुरस्कारामध्ये अर्जेंटिनाचा आणि पॅरिस सेंट जर्मनीचा आघाडीपट्टू लिओनेल मेस्सीनी हा पुरस्कार पटकवलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि महिला विभागात जमायकाचे धावपट्टू शेली ॲन फ्रेझर प्राईस हिला हे नाव आहे, शेली ॲन फ्रेझर प्राईस हिला महिला विभागातला पुरस्कार मिळालेला आहे. हे वर्षातील सर्वोत्तम क्रीडापट्टूचे पुरस्काराचं नुकतंच वितरण झालेलं आहे, लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत, आलं लक्षात. तर हे त्याच्या काही महत्त्वाच्या बातम्या. जर का तुम्हाला संपादकीय हे वाचायचं असेल तर एकदा डोळ्या घालून घ्या, मला काय त्याच्यामध्ये एवढं विशेष नाही वाटलं त्याच्यामुळे ते मी इथं घेतलेलं नाही आहे. जर का वाचायचं असेल तुम्ही यू कॅन रीड इट. याच्याबद्दल ह्या पर्टिक्युलर या आपल्या व्हिडिओ सिरीजबद्दल तुम्हाला काय वाटतं मला जर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. नक्की त्याच्यामुळं की काही बदल करायचा असेल तर तो मी करू शकतो. हे पेपरमधून ज्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये वाचाल तर त्यावेळेस तुमच्या बऱ्याचशा डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन्स क्लिअर होतील आणि अभ्यासाला वेगळी गती मिळेल. ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगानं म्हणजे हे डिस्क्रिप्टिव्हच्या अनुषंगानं आणि ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगानं आपण दोन पद्धतीनं हा व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.